नमस्कार, श्रीराज रेसिपी अनलॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर गणपती बाप्पा आता जवळ येत आहे आणि मी गणपती बाप्पा स्पेशल रेसिपी टाकायला सुरुवात केलेली आहे। चला तर मग बाप्पांचा आवडता पदार्थ बनवूया। चला तर मस्त ब्लॅक अँड व्हाईट मोदक आपण आता बनवणार आहोत। अजिबात गॅस पेटवायची गरज नाही की काही नाही बिघडतील वगैरे असं काहीही नाही। अगदी साधे आणि सोपे मोदक आहेत हे। त्यासाठी मी इथे साहित्य सांगते। इथे मी दोन ओरिओचे पॅकेट घेतलेले आहेत, ते तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात मिळतील। हे बघा, त्यानंतर आवश्यकतेनुसार दूध वापरायचं आहे। इथे दोन चमचे मी पिठी साखर घेतलेली आहे। साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची। त्यानंतर थोडेसे काजू बदाम मी कापून घेतलेले आहेत। हे बघा, अशा पद्धतीने बारीक करायला गेले की ते जास्त बारीक होतात, अशा पद्धतीने थोडे सुरीने कापून घ्यायचे आहेत जाडसर। आणि इथे मी मोदकचा साचा घेतलेला आहे। मोदकचा साचा ही आपल्याला भांड्यांच्या दुकानात कुठेही भेटेल। आणि सगळ्यात आधी आता मोदक बनवायला आता आपण सुरुवात करू। त्यासाठी हे बघा, बिस्किट सर्व काढून घेतलेले आहेत मी। आणि त्यानंतर हे बिस्किट मधलं जे क्रीम आहे ते पण आपल्याला वेगळं काढून घ्यायचं आहे, म्हणून आपल्याला साखर वापरायची आहे। आणि हे बिस्किट मिक्सरच्या भांड्यात टाकायचे लगेच क्रीम काढून झालं की। हे बघा अशा पद्धतीने। तर तुम्ही या गणपती बाप्पासाठी नक्की असे मोदक ट्राय करा, बघा सगळ्यांना आवडतील। अशा पद्धतीने मी आता सर्व बिस्किटचं क्रीम काढून घेते। तर हे बघा, सर्व बिस्किटचं मी क्रीम काढून घेतलेलं आहे एका वाटीत। त्यानंतर या मिक्सरच्या भांड्यातच आपल्याला ही दोन चमचे पिठी साखर टाकून घ्यायची आहे। तुम्ही जर कमी गोड खात असाल तर नाही वापरलं तरी चालेल, पण थोडीशी टेस्ट छान लागते मग मोदकची। आणि हे आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते। हे बघा, अशा पद्धतीने छान बारीक करून घ्यायचे बिस्किट। आणि ते मी आता एका वाटीत काढून घेतलेले आहे। आणि त्यानंतर थोडं थोडं दूध टाकून आपल्याला आता हे छान बॅटर भिजवून घ्यायचं आहे। दूध एकदाच नाही टाकायचं आपल्याला, थोडं थोडं टाकायचं आहे। छान गोळा भिजून घ्यायचा आहे। हे बघा, हे बघा, अगदी दोन चमचे दूध लागलेलं आहे आपल्याला, खूप दूध नाही लागत हे बॅटर भिजवायला। आणि त्यानंतर हाताला थोडस तेल लावायचं आहे। मोदकचा जो साचा आहे त्यालाही अगदी थोडस तेल लावायचं। तुम्ही तूपही वापरू शकता, नाही लावलं तरी चालेल, पण थोडस तेल लावलं की छान मोदक निघतात। हे बघा, छान तेल लावून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आता हे बघा, एक आपण जो क्रीमचा भाग काढलेला आहे तो अशा पद्धतीने हे बघा। आणि त्यानंतर हे जे आपण बिस्किटचा बॅटर भिजवलेला आहे ते ठेवायचं आहे वरून। आणि या साईडला थोडे काजू बदाम टाकून घ्यायचे आहे। तुम्ही नाही टाकले तरी चालेल, टाकले तरी चालेल। आणि या साईडलाही आपल्याला बॅटर छान पसरवून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने छान प्रेस करून घ्यायचं आहे। जे एक्स्ट्राचं बॅटर निघतं ते काढून घ्यायचं छान, आणि या साईडने परत प्रेस करून द्यायचं आहे व्यवस्थित। आणि त्यानंतर आता अलगद आपल्याला मोदक काढून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे आपला ब्लॅक अँड व्हाईट मोदक तयार आहे। अशा पद्धतीने मी आता सर्व ब्लॅक अँड व्हाईट मोदक बनवून घेते। बघितलं ना किती साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण मोदक बनवू शकतो।
आणि अगदी घाईघाईतही आपण एकदम छान ॲट्रॅक्टिव दिसणारे आणि चवीलाही छान असणारे मोदक आपण झटपट पद्धतीने बनवू शकतो। तर तुम्हीही बाप्पासाठी अशा प्रकारे अगदी छान सुंदर दिसणारे मोदक नक्की ट्राय करा। लहान मुलांना तर अगदी आवडतीलच, पण मोठ्यांनाही असे मोदक बघितल्यावर खावंसं वाटेल। तर तुम्ही मोदकची ही रेसिपी नक्की ट्राय करा, बघा तुम्हालाही नक्कीच खूप छान वाटतील मोदक। आणि अशा प्रकारचे मोदक बघून तर गणपती बाप्पाही खुश। चला तर मग, रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा।